नमस्कार मी प्रशांत सागवेकर धन की बात या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करतो आहोत इंट्राडेट ट्रेडिंग करोडो रुपये कमवण्याचा राजमार्ग या विषयावरती आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज पुन्हा एकदा माझ्यासोबत आहेत टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सीचे संचालक तुषार भूमकर सर आपण सरांचं स्वागत करूया सर कार्यक्रमात मनापासून स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे मात्र त्याआधी आपण सरांची टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी आणि तुषार भूमकर सर यांच्याबद्दल माहिती देणारा एक व्हिडिओ माझ्याकडे तो आपण बघूया अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा पण आज ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे कमावताना जी दमछाक होते ती आपण सर्वजण जाणूनच आहोत पण आता पैसे कमावणे सोपे झाले आहे शेअर मार्केट तसेच कमोडिटीज मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करून आणि त्यासाठी टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सीचे संस्थापक श्री तुषार सर यांचे आपण मार्गदर्शन घेऊया संपूर्ण भारतामध्ये नावाजलेले नंबर वन इंट्राडे ट्रेनर अशी ओळख असलेले श्री तुषार भूमकर सर यांची आपण ओळख करून घेऊयात गेल्या चौदा पंधरा वर्षांपासून शेअर मार्केट ट्रेनिंग या क्षेत्रात अविरतपणे यांचे कार्य सुरू आहे तेरा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना लाईव्ह मार्केटमध्ये इंट्राडे दे ट्रेनिंग देऊन सरांनी घडवलं आहे आणि आर्थिक साक्षर बनवलं आहे आज सरांचे अनेक विद्यार्थी दिवसाला लाख लाख रुपये कमवत आहेत सरांच्या या कार्यामुळे त्यांना आजवर अनेक पारितोषिके मिळालेली आहेत सध्याचा काळ हा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी खूपच चांगला आहे सर्वत्र कोरोनाचं संकट थैमान घालत आहे सुरुवातीच्या काळापेक्षा आताचं कोरोनाचं संकट बिकट आहे संपूर्ण कुटुंबच ह्या रोगाला बळी पडत आहे म्हणूनच घरी सुरक्षित राहून पैसे कमवण्यासाठी शेअर ट्रेडिंग हा सर्वात उत्तम पर्याय आहे तर चला आपणही सरांचे मार्गदर्शन घेऊन आर्थिक साक्षर होऊया व आपली सर्व स्वप्ने पूर्ण करूया सरांची आपण ओळख तर करून घेतलेली आहे त्यामुळे आज याच संदर्भात आपण अधिक विस्तृत माहिती सरांकडून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये कोरोनाचा हा जो काळ आहे सेकंड सेकंड आत्ता चालू आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या संपूर्ण काळामध्ये गेल्या वर्षभराचा काळ असेल आत्ताचा काळ असेल या सगळ्यामध्ये शेअर मार्केटचं जे महत्व आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून चर्चांच्या माध्यमातून पत्रकांच्या माध्यमातून असं आपण म्हणू त्याच्या अनुषंगानं अनेकांनी असा प्रयत्न केला की आपण ट्रेनिंग घेतलं पाहिजे आपण सुरुवात केली पाहिजे शेअर मार्केटचं महत्त्व आपल्याला कळलेलं आहे पण अनेकांच्या बाबतीमध्ये अशी चर्चा आमच्या जी कानावर येते की नुकसान झालं आम्ही सुरुवात तर केली शेअर मार्केट आम्ही शिकलो ट्रेनिंग घेतले क्लासेस लावले पण जे काही अपेक्षित फायदा ज्या दृष्टीनं होता तो झाला नाही असं जे काही म्हणणारी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपण आत्ता या कार्यक्रमाच्या सुरुवातीला काय सांगू शकत ट्रेडिंग करण्यासाठी प्रॉपर माहिती घेणं खूप गरजेचं आहे वरवर नॉलेज होऊन काय फायदा नाही आहे आणि बरेचसे क्लासेस आजकाल चालतात आपण बघत असतो पण खूप जण काय करतात गुगलवरनं मटेरियल कॉपी करून त्या कोर्समध्ये शिकवत असतात त्यांचं स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन त्याच्यामध्ये काहीच नसतं आणि ज्या गुगलवर फ्री मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्या आता ऑलरेडी सगळ्यांना माहितीच आहे ते पैसे खर्च करून शिकण्याची गरज नाही आहे आणि खूप ठिकाणी लोकांनाच असं होतं की एखाद्या क्लासेसच्या नावावरती ते जातात ट्रेनिंग जॉईन करण्यासाठी पण जो व्यक्ती आहे ज्याच्या नावावर वरती कंपनी चालत असते तो स्वतः शिकवत नसतो त्याच्या खाली दो, को ट्रेनर असतो ठीक आहे तर त्याचा जो शिकवणारी व्यक्ती आहे त्याचं नॉलेज तपासून बघणं पण खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर आपण त्या कोर्समध्ये काय शिकणार हे पण माहिती करून घेणं खूप गरजेचं तर शेअर मार्केट शेअर मार्केटच्या नावाखाली भरपूर काही काही युसलेस गोष्टीसुद्धा कोर्सेसमध्ये शिकवलं जात असतात ठीक आहे तर इंट्राडेट ट्रेडिंगवरती मी मोस्टली फोकस करायला सांगतो आणि सगळे जे काही कोर्सेस चालतात त्याच्यामध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट कशी करायची त्याच्यावरती सगळ्या गोष्टी फोकस करून डिझाईन केलेल्या असतात आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्याच्या लायक सध्या मार्केट राहिलेलं नाही आहे असं माझं मत ठीक आहे कारण स्पीड आलेलं आहे ठीक आहे जसं पूर्वी लोक पाच दिवस बसून टेस्ट मॅच बघायचे ठीक आहे आज ट्वेंटी ट्वेंटी सुद्धा मुश्किल नाही बघतात कारण तेवढा वेळ नाही आहे लोकांना कारण तेवढा प्रत्येक कामामध्ये स्पीड आलेला आहे तर ट्रेडिंग सुद्धा तसं पूर्वी आहे पूर्वी इन्व्हेस्टमेंट मध्ये इंटरेस्ट होता लाँग टर्ममध्ये इंटरेस्ट होता तर चालायचा दहा वर्षाचा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट चालायची पाच वर्षाची मग लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट झाली पाच वर्षाची शॉर्ट टर्म त्याच्यापेक्षा छोटा दोन तीन वर्ष झाला मग लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट झाली तीन वर्षाची शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट जी हळूहळू करत कमी होत गेली आणि आणि आजकाल लोकांना जास्तीत जास्त चार आठ दिवस पंधरा दिवसापेक्षा जास्त जर पैसे ठेवायचे म्हणजे एखाद्या शेअर्समध्ये लावून तर त्यांना खूप त्याच्यामध्ये वेळ वाया घालण्यासारखं वाटतं ठीक आहे तर आजकाल जो काळ आहे हा इंट्राडे ट्रेडिंगचा आहे ठीक आहे सगळे तज्ज्ञ लोक सांगतात की इंटरनेट ट्रेडिंग करू नका कारण त्याच्यामध्ये रिस्क जास्त आहे ठीक आहे तर रिश जास्त होती याच्यामध्ये आधी ज्यावेळेला आपल्याला टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती ज्यावेळेला कॉम्प्युटर नव्हते सॉफ्टवेअर नव्हते लॅपटॉप इंटरनेट कनेक्शन या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल नव्हत्या पण त्या आता अवेलेबल झालेले आहेत ठीक आहे तर मार्केट प्रॉपर स्टडी करून ह्याच्यामध्ये जर का टेक्निक्स ची माहिती घेऊन जर आपण याच्यामध्ये ट्रेडिंगमध्ये उतरलो तर डे ट्रेडिंगमध्ये खूप म्हणजे खूप पैसा आहे जगातल्या कुठल्या नोकरीत नाही आहे किंवा धंद्यात नाहीये तेवढा पैसा ट्रेडिंगमधन मिळू शकतो आपला बरोबर आहे आमच्या कोर्सेसमध्ये जे टॉपिक्स मी शिकवतो माझे स्वतःचे खास करून इंटरडे वरती डिझाईन केलेले पंधरा कॉपी सब्जेक्ट आहे ज्या ट्रेनिंगमध्ये मी स्वतः शिकवत असतो ठीक आहे मी आणि माझ्या हातीला अजून पाच लोकांची सपोर्ट टीम असते हे आम्ही सगळे ट्रेनिंग एक आठवड्याचं कंडक्ट करत असतो ते तर त्याच्यामध्ये आम्ही लाईव्ह ट्रेड दाखवत असतो क्लायंटला ठीक आहे तर लाईव्ह मार्केटमध्ये दाखवल्यामुळे काय होतं की त्याची कॉन्फिडन्स लेवल जी ती ऑटोमॅटिक वाढून जाते आणि ते स्वतः ट्रेड घेण्यासाठी केपेबल होऊन जातं आहे तर जे सिरियस लोक आहेत ज्याला नोकरी सोडायची आहे किंवा धंदा बंद करायचा आहे आणि ट्रेडिंगमध्ये करिअर करायचं मी शेअर मार्केटचं नाव घेत नाही कधी तुम्ही पाहिला असेल मागच्या वेळेस सुद्धा मी कमोडिटी मार्केटवरती फोकस करत असतो कर कमोडिटी मार्केटमध्ये सगळ्यात जास्त पैसे कमवून द्यायची ताकद एकतर जागतिक बाजारपेठ इथे ज्याच्यामध्ये आपण भारतात बसून ट्रेडिंग करत असतो आणि जागतिक मार्केटमध्ये ज्या मुवमेंट्स येतात वरती जाते किंवा खाली जाते त्याचा फायदा आपण इंटरनिट मार्केटमध्ये ट्रेड करून त्याच्यात घेत असतो ठीक आहे तर त्याच्यासाठी प्रॉपर सेटअप गरजेचं आहे मी सजेस्ट करतो सगळ्यात मिनिमम तीन स्क्रीनचा सेटअप लावून आपल्या त्याच्यावरती ट्रेड करायचं ठीक आहे जे एक लॅपटॉपवरती घेऊन त्याच्यात ट्रेड करतात किंवा एक नुसतं मोबाईलवरती नाही अकाउंट ओपन करतात त्याच्यामधून ट्रेडिंग त्याच्यातून काही रिझल्ट येत नाही फक्त त्या टाइमपास केल्यासारखं का होऊन जातं म्हणून केल्यासारखं काही होऊन जातं ठीक आहे गुगलवरती जर सर्च केलं तुम्ही नव इंटरनेट ट्रेडिंग सेटअप किंवा प्रोफेशनल ट्रेडर ठीक आहे तर चार चार पाच पाच आठ आठ स्क्रीन लावून लोक ट्रेडिंग करताना बसले आपलं तिथं गुगलवरती दिसून जाईल ठीक है तर हे लोक ॲक्च्युली तेवढ्या ने काम करत असतात आणि सुद्धा त्या लेवलने जर आपण ट्रेडिंग केलं तरच रिजल्ट येणार ठीक आहे त्याच्यासाठी दोन इंटरनेट कनेक्शन तीन स्क्रीन या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या ठीक आहे त्या मी कशा करायच्या ते ट्रेनिंगमध्ये शिकवत असतो हो छोट्या म्हणजे अगदी बेसिक पासून ते पूर्ण प्रोफेशनल लेवलच्या कोर्सेस आमच्या ट्रेनिंगमध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्या हो जातात आणि फुल टाइम ट्रेडर कसं व्हायचंय हे या कोर्समध्ये शिकवलं जातं हो पण सर आता जसं तुम्ही म्हणताय म्हणजे थोडक्यात हा जसं फास्ट फूडचा जमाना आहे तसं फास्ट इन्कम आता लोकांना अपेक्षित आहे आणि त्याकरता त्यांनी इंट्राडेकडे वळावं असं आपल्याला म्हणता येईल पण मग ही अशा पद्धतीची जे नुकसान झालेली लोक आहेत मग ती विद्यार्थी असतील म्हणा मोठी माणसं असतील म्हणा नोकरीवाले असतील व्यावसायिक असतील त्यांना तुम्ही सल्ला काय द्या ह्या ट्रेडिंगमध्ये जर आपल्याला करिअर करायसाठी उतरायचे पैसे कमावायचे हो आणि सिरियसली काम करायचे तर वेळ देणं फार महत्वाचं आहे होतं काय की लोक कोर्सेसमध्ये ज्या गोष्टी शिकतात ठीक आहे त्या ॲक्च्युली इम्प्लिमेंट करू शकत नाही कारण प्राईस पॅटर्न वगैरे हो मॉर्निंग स्टार इव्हनिंग स्टार दोजी पॅटर्न हॅमर पॅटर्न इन्व्हर्टेड हॅमर पॅटर्न डबल टॉप डबल बॉटम हेड अँड शोल्डर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर ह्या सगळ्या पुस्तकी नॉलेजमधल्या गोष्टी झाल्या ठीक आहे त्या गुगलवरनं सगळीकडनं मिळून जातं आपलं पण आपण ॲक्च्युली जेव्हा त्या वापरायला जातो तेव्हा त्याच्यातून रिझल्ट येत नाही कारण ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस डिझाईन केल्या होत्या ज्या लोकांकडे कॉम्प्युटर नव्हते सॉफ्टवेअर नव्हते चार्टिंग कुठली टूल्स नव्हती हाताने पेपरवरती चार्ट ड्रॉ केले जायचे आणि त्या वेळेला सगळ्या डिझाईन केलेल्या गोष्टी आहेत ज्या आजकाल चालत नाहीत था। आहे आजकाल आपल्याकडे ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर आहेत आपल्या हाताने चार्ट ड्रॉ करायची गरज नाहीये त्यामुळे अशा आउटडेटेड झालेल्या गोष्टी जर का आपण कोर्समध्ये शिकलो तर त्याच्यातून रिझल्ट सुद्धा तसंच येणार आहे स्पेशली साठी कोणीच काम करत नाही आणि सगळ्या लोक सांगतात इंट्राडे ट्रेडिंग करू नका मी एकटाच असं सांगतो की इंट्राडे ट्रेडिंगच करा आणि कमोडिटी मध्येच करा काय अडचण सपोर्ट द्यायला मी बसलोय सगळे सांगतात इंट्राडे ट्रेडिंग करू नका कारण समोरच्या व्यक्तीने जर काय इंट्राडे ट्रेडिंग केलं आणि त्याच्यामध्ये त्याला जर काही अडचणी आल्या तर द्यायला सोल्युशन नाहीये त्या ट्रेनिंग कंपनीकडे ठीक आहे त्यामुळे ते आधीच सांगून टाकतात की करू नका म्हणून आणि आम्ही सांगतो खास करून फक्त इंट्राडे ट्रेडिंग करा निश्चितपणाला थोडासा वेगळा प्रश्न विचारतो सर अनेक वेळा असं म्हटलं जातं की यूट्यूब असेल म्हणा सोशल माध्यमातल्या वेगवेगळ्या साईट्स असतील म्हणा त्याच्यामध्ये खूप सारी माहिती आज अवेलेबल आहे शेअर मार्केट संदर्भातली मग महागडी ट्रेनिंग का करायची किंवा महागडे क्लासेस का करायचे कारण आधीच आपण कुठेतरी अडचणीत असतो आर्थिक अडचणीमध्ये असतो म्हणून आपण शेअर मार्केट मार्केटकडे वळत असतो पण मग सुरुवातच त्याची जर एवढ्या महागड्या ट्रेनिंगजने होत असतील कॉस्टिंग त्याच्यामध्ये टाकायची असेल आणि नंतर परत नुकसान होणार असेल तर ट्रेनिंग ही गोष्ट खरंच गरजेची आहे का की हे अशा पद्धतीने पण शिकता येऊ शकतं हा आपला समज आहे की ट्रेनिंग एखादा महाग असतं म्हणून ठीक आहे आज तुम्ही जर बघितलं तर नर्सरीच्या लेवलच्या मुलांची शाळेची फी सुद्धा चाळीस पन्नास हजार रुपये असते की ज्याच्यामध्ये एक रुपये सुद्धा पैसे कसे कमवायचे हो ते शिकवले जातात नाही आणि हा जो आपला ट्रेनिंग आहे हा ऍक्च्युली पैसे कसे कमवायचे ह्याच्यावरती हो फोकस केलेला आहे ठीक आहे एज्युकेशन आजकाल महत्वाचं नाहीये पैसे कमवणं फार महत्वाचं आहे ठीक आहे एक ग्रॅज्युएट झाला मुलगा एक रुपये सुद्धा कमवू शकत नाही ठीक आहे कारण कुठल्याही एज्युकेशन सिस्टम मध्ये पैसे कसे कमवायचे याच्यावरती काहीच शिकवलं जात नाही ठीक आहे माझ्या दृष्टीने एज्युकेशन पेक्षा महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे पैसा ठीक आहे आणि पैसे कमवता हो जर आला तर त्याला एज्युकेशनची काही गरज नाही आणि ट्रेडिंग ह्या पैसे कमवायचा हो सोर्स आहे आपल्यासाठी आणि त्याच्यामध्ये जर आपण सिरियसली काम केलं आणि एक मास्टरी लेवलपर्यंत आपण त्याच्यामध्ये जर पोचलो तर एका एक लेवलला आपण अशा लेवलला पोचतो की त्यानंतर नोकरी करायची गरज नाही आहे किंवा कुठला बिझनेस करायची गरज नाही आहे फुल टाईम प्रोफेशनल ट्रेड म्हणून जर काम केलं तर त्याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीने इन्कम होतं आणि त्या पद्धतीचं ट्रेनिंग कसं करायचं ट्रेडिंग कसं करायचं हे आमच्या ट्रेनिंगमध्ये खास करून शिकवलं जातं तर आमचे ट्रेनिंग जनरल पब्लिकसाठी नाही आहेत जे नॉन सिरियस लोकांसाठी आमचे ट्रेनिंग नाही आहेत ज्याला फुल टाईम उतरायचंय त्या लोकांसाठी खास करून डिझाईन केलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि लोक काय हौस म्हणून का कोर्स करणारे आजकाल भरपूर जण आहेत की जे तेवढे सिरियस नाही ते, ते वेळ देत नाही किंवा मार्केट बघत नाही किंवा प्रॅक्टिस करत नाही तशा लोकांना काही रिझल्ट येत नाहीत निश्चित खूप छान अशी माहिती आपण सरांकडून घेतोय खरं तर खूप महत्वाचा विषय शेअर मार्केट सारखा आणि या विषयामध्ये काम करत असताना आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या सगळ्या निश्चितपणानं लक्षात घ्याव्या लागतात किती बारकाईनं आपण या सगळ्या गोष्टींकडे पाहतो ते खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही निश्चितपणानं मार्गदर्शना करता म्हणा किंवा काय जी माहिती जी तुमच्याकडे नाही आहे आत्ता कोणतेही शंका असतील मला असं वाटतं की मनात कुठलीही गोष्ट ठेवून उपयोग नाही आहे जोपर्यंत आपण ते तज्ज्ञांना विचारत नाही मार्गदर्शकांना विचारत नाही तोपर्यंत आपले ते डाऊट्स क्लिअर होणार नाहीत आणि जोपर्यंत डाउट्स क्लिअर होणार नाहीत तोपर्यंत आपल्याला त्याची एक प्रॉपर माहिती जी आपण म्हणतो ते आपल्याला मिळणार नाही त्याच्यामुळे ही सगळी माहिती तुषार भूमकर सरांकडे अवेलेबल आहे निश्चितपणानं तुम्ही त्यांना कधीही संपर्क करू शकता वेळ होतो एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा धनकीद विश्रांतीनंतर धनकी बात मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत इंट्राडे ट्रेडिंग करोडो रुपये कमावण्याचा राजमार्ग या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सीचे संचालक तुषार भूमकर सर आपल्याला मार्गदर्शन करतायत सर मला थोडासा एक वेगळा प्रश्न या याच्यामध्ये विचारायचा आहे आपण नेहमी चर्चा ऐकतो किंवा नेहमी गप्पा ऐकतो मित्रांनी असं केलं त्याला असं नुकसान झालं कुटुंबातल्या ह्याने ते केलं त्याच्यामुळे त्याला असा प्रॉब्लेम झाला अनेक वेळेला या चर्चांमधून ना एक निगेटिव्हिटी एखाद्या फील्डबद्दलची मनामध्ये येते एक नकारात्मकता ऑलरेडी मनामध्ये घर करून बसलेली असते की नाही अरे किंवा शेअर मार्केटबद्दल आपण नेहमी अशा चर्चा पण ऐकतो की हा जुगारच आहे हा सट्टाच आहे वगैरे वगैरे तर अशा मानसिकतेमध्ये असणारी जी लोकं आहेत त्यांनी कदाचित कोणतंही मार्गदर्शन न घेता म्हणा कोणतीही माहिती न घेता म्हणा त्यांनी आपलं पाऊल मागेसुद्धा घेतलं असेल आणि असेही काही प्रेक्षक आपले असू शकतात त्यांना काय सांगा बिना कुठलंही मार्गदर्शन घेता या ट्रेडिंगमध्ये डायरेक्टली उतरणं हे आत्महत्या करण्यापेक्षा वेगळं काही काम नाही ठीक आहे प्रॉपर माहिती घेऊन मग ह्याच्यामध्ये उतरलं पाहिजे आणि होतं काय की जे अशा हो पद्धतीने काम करतात ते मध्येच जातात या मार्केटमध्ये नाईंटी एट पर्सेंट लोक कायम लॉसमध्ये असतात आणि टू पर्सेंट लोकच प्रॉफिटमध्ये असतात आणि आपण कायम अशाच लोकांच्या संगतीत असतो जे लोक लॉस करतात आणि जो प्रॉफिट कमवतो आपल्या आसपास पण येत नाही कधी बसायला त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की इथे सगळेच लोक लॉस करतात ठीक आहे आणि आयक्यू बातम्या पसरवणारे खूप जास्त लोक असतात आपल्या आसपास ठीक आहे की ज्यांनी स्वतः काहीच केलेलं नसतं आणि तो सगळ्यांना सल्ले देत ठीक आहे तर अशा लोकांच्या सल्ल्यांना आपण ऐकण्यापेक्षा जो प्रॉपर त्याच्यामध्ये काम करतोय जो ज्याच्यामध्ये एक्सपिरियन्स घेतलेला आहे जो त्याच्यामध्ये टाइम दिलेला आहे ठीक आहे ज्यांनी स्वतः ट्रेडिंग केलेलं आहे अशा लोकांकडून जर आपण माहिती घेतली तर ते जास्त बेटर राहील ना बरोबर बरोबर सर इंट्राडे मध्ये ट्रेड टायमिंग हा एक विषय असतो तो परफेक्ट साधणं ती फ्रेम माहिती असणं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात पण हा सगळा मेळ कसा साधायचा असतो सेटअप फार महत्त्वाचं आहे ट्रेडिंगमध्ये जे मी सांगत असतो नेहमी तर सिग्नल कधी येईल किंवा ट्रेड कधी जनरेट होईल हे कोणी सांगू शकत नाही बरोबर पण ज्या वेळेला सिग्नल जनरेट झाले त्यावेळेला आपण तिथं समोर हजर पाहिजे तर शिकारीचा धंदा आहे शेवटी या बरोबर शिकार कधी आपल्याला माहीत नाही पण ज्या वेळेला शिकार येईल त्यावेळेला आपण समोर हजर पाहिजे तर तिथे आपल्याला मिळणार आहे तर तसाच प्रकार या कधी सकाळी दहा वाजता कधी अकरा वाजता सिग्नल येतो कधी बारा वाजता येतो कधी दोन वाजता येतो कधी चार वाजता येतो कधी सहा वाजता येतो कधी रात्री आठ वाजता नऊ वाजता वाजता सुद्धा हे मार्केट चालू असतं रात्री बारा वाजेपर्यंत तर ज्या वेळेला सिग्नल जनरल होईल ते आपण जर आपण तयारीत असू त्या शिकारीच्या तर ते आपलं मिळून जाते ठीक आहे तर त्याच्यासाठी प्रॉपरली काम करणं गरजेचं आहे मी ज्या पद्धतीने सांगतो ट्रेडिंग करायला की तीन स्क्रीनचं सेटअप लावून वगैरे की गरज नाही पडली पाहिजे की सारखं ते एक लॅपटॉपवरती खेळायचं टॅब आलटॅप टॅब आल दाबत बसायचं वेगळं टॅप चेंज करत बसायचं स्क्रीनला आणि मग त्याच्यामध्येच सगळी एनर्जी वेस्ट होऊन जाते ठीक आहे आणि शेवटी रिझल्ट काहीच येत नाही ठीक आहे तर एनर्जी लेवल मेंटेन ठेवणं हे सुद्धा ट्रेडिंगमध्ये फार महत्त्वाचं असतं कारण ज्या वेळेला ट्रेड जनरेट होईल त्यावेळेला आपण मेंटली सुद्धा रेडी पाहिजे तो कॅप्चर करायसाठी आहे तर त्याच्यासाठी सिस्टम परफेक्ट करण्यावरती मी फार फोकस करत असतो कारण हे सगळं झालं की दोन इंटरनेट कनेक्शन एक जर बंद पडलं तर त्याच्या बॅकअपसाठी आपल्याकडे दुसरं पाहिजे लाईट जर गेली तर त्याचा बॅकअप पाहिजे मिनिमम तीन स्क्रीनचं सेटअप पाहिजे हे सगळे जी सिस्टम आहे हे आपली शिकारीच्या हातीर आहेत बरोबर तर शिकारीला जर जायचं म्हटलं तर हातियार परफेक्टच घेऊन जायला लागतं नाही तर मग आपली शिकार होऊन जाईल निश्चितपणाने खूप छान मार्गदर्शन सर मला आणखीन एक गोष्ट विचारायची होती की या संपूर्ण काळामध्ये आज संपूर्ण गेल्या वर्ष म्हणजे दोन हजार वीसचा आपण विचार केला आता येणारं आलेलं जे दोन हजार एकवीस आहे या संपूर्ण काळामध्ये अनेक व्यवसाय बंद पडले अनेक अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे व्यवसायांचा शेअर मार्केटवरती नेहमी परिणाम होत असतो उद्योगधंद्यांचा कारण त्याचंच हे सगळं क्षेत्र आहे मग या काळामध्ये मला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल मला जर पैसे गुंतवायचे असतील आणि मी इंट्राडे सारख्या माध्यमातून ताबडतोब इन्कमची अपेक्षा करणार असेल तर दॅट इज पॉसिबल हे शक्य आहे का तुम्हाला काय वाटतं हो आहे आता जसं आपण ग्रॅज्युएशनसाठी पाच वर्ष देतो मग त्याच्यानंतर छोटी मोठी नोकरी करतो मग तिथे एक्सपिरियन्स घेतो चार वर्षाचा पाच वर्षाचा दहा वर्षाचा त्यानंतर माणसाची सॅलरी जवळपास सहा आकड्यामध्ये किंवा पाच आकड्यामध्ये जाते बरोबर तर हे ट्रेडिंग सुद्धा तसंच आहे इथं सुद्धा वेळ द्यायला लागणार आपला इथं सुद्धा प्रॅक्टिससाठी आपल्याला सगळ्या गोष्टी करायला लागणार मग थोड्या दिवसात इन्कम चालू होऊन जाणार की आज कोर्स केला की उद्या लगेच प्रॉफिट होईल अशी अपेक्षा ठेवूच नाही माणसाने त्याच्यामधनं कारण ग्रॅज्युएशन नंतर जेवढा आपण वेळ दिलेला आहे आणि जे ज्या लेवलला आता आपण पोहोचलो आहे त्याच्यासाठी आपण प्रत्येकाने भाव की आपण आधी किती वर्षे त्याच्यात घालवलीत तर तेवढा वेळ जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये घालवला तर मास्टर येणारच आहे आणि नुसता कोर्स करून त्याच्यातून फायदा नाही होणार आहे बॅट विकत घ्यायची ऐपत आहे म्हणून कुणी चिंतन तेंडुलकर नसतो त्याच्यासाठी वेळ द्यायलाच लागणार आहे आणि टाइम दिल्यानंतर प्रॅक्टिस नंतरच परफेक्शन येणार आहे आपल्यामध्ये सर ट्रेड निवडणं हा निवड एक आणखीन कौशल्याचा भाग आहे इंट्राडे सारख्या मार्केटमध्ये ट्रेड निवडताना काय काळजी घेतली पाहिजे किंवा तो जर ट्रेड निवडायचा आहे तर तो कसा निवडायचा हा एक प्रश्न लोकांसमोर असतो ट्रेडिंग करत असताना काय सांगतो आम्ही खास करून सजेस्ट करतो कमॉडिटीजमध्ये ट्रेड कारण कमोडिटी मार्केट फार छोटं आहे सहा सात मध्ये फक्त आपलं ट्रेडिंग करायचं असतं बरेच लोक जे इक्विटीमध्ये किंवा शेअर्समध्ये ट्रेडिंग करतात त्यांना नक्की कुठला शेअर खरेदी करायचं ह्याचंच काही मुळात नॉलेज नसतात तर युट्यूबवरती सगळ्यात हॉट आयटम जो लोक सर्च करतात शेअर मार्केटमधले तर म्हणजे हाऊ टू सिलेक्ट स्टॉक्स फॉर इंट्रेडेड ट्रेडिंग ठीक आहे ह्याच्यावरती दोन हजार व्हिडिओ जरी बघितले एक पर्संटचा नॉलेज गेन होणार नाही त्याच्यातून प्रत्येकजण आपल्याला मुळी तसं काहीतरीच त्याच्यामध्ये सांगत असतो आणि स्वतःच्या अंगाला काही लागणार नाही पद्धतीने सगळ्या गोष्टी ते, ते बोलत असतात मग त्यामुळे लोकांना वाटतं की अरे मार्केटमध्ये काही दम नाही असं ठीक आहे तर जनरल गोष्टी ची माहिती घेऊन किंवा युट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बघून त्याच्यातून काही रिझल्ट नाही येणार ना आहे बरं तुम्हाला प्रॉपर ट्रेडिंग चीच गायडन्स घ्यायला लागणार आहे आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा कोर्स करून इंटर ट्रेडिंगमध्ये उतरलं तर त्याच्यातून सुद्धा फायदा नाहीये नाही का कमोडिटीजमध्ये ट्रेडिंग कसं करायचं हे पूर्ण आमच्या ट्रेनिंगमध्ये बेसिकपासून ते प्रोफेशनल लेवलच्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात कुठल्या कमोडिटीज सिलेक्ट करायच्या त्याच का करायच्या ते सोडून बाकीच्या काय नाही करायच्या किंवा टाईम फ्रेम किती मिनटाची लावायची इंडिकेटर्स कुठले लावायचे ते त्याचे पॅरामीटर काय असले पाहिजे त्यानंतर स्क्रीन कशा मॅनेज करायच्या सेटअप कसा लावायचा ठीक आहे प्रॉपर एंट्री कुठं घ्यायची स्टॉपलॉस किती असला पाहिजे तेवढाच का पाहिजे त्याच्यापेक्षा मोठं काय नको प्रायमरी टार्गेट कितीचं असलं पाहिजे सेकंडरी टार्गेट कितीचं असलं पाहिजे ह्या ए टू झेड गो गोष्टी माझ्या ट्रेनिंगमधल्या ज्या आहेत ह्या मी माझ्या पद्धतीने कस्टमाइज केलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या ट्रेनिंगमध्ये मी त्या शिकू शकतो लोकांना आणि लाईव्ह मार्केटमध्ये मी ट्रेड सगळे शिकवत असतो मला ऑनलाईन ट्रेनिंग मुळातच पहिल्यापासून पॉसिबल नाही आहे पण आता काही दिवस लॉकडाऊन होतं त्याच्यामुळे ऑनलाईन ट्रेनिंगशिवाय पर्याय नव्हता पण त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही काम केलं बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन पद्धतीने शिकवायसाठी त्या ते ट्रेनिंगमधल्या चेंज केल्या होत्या आता परत आम्ही लॉकडाऊनच्या आधी क्लासरूम ट्रेनिंग चालू केले होते पण आता लॉकडाऊन पडले आता पर्याय नाही परत ऑनलाईन कोर्सेस चालू झाले तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ह्या आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं प्लस ह्या ट्रेनिंगमध्ये लाईफ टाईम सपोर्ट प्रोव्हाइड करतो आम्ही क्लायंट की काही क्वेरी येऊ दे डाऊट येऊ दे ते कधी कॉल करून डाऊट असेल तर विचारू शकते आमची पाच लोकांची सपोर्ट टीम दिवसभर अवेलेबल असते आणि त्यांच्याकडून जर तो त्यांचा डाऊट सॉल्व्ह नाही झाला तर मी बसलो आहे ठीक आहे माझी सुसुद्धा कधीही क्लायंट कॉन्टॅक्ट करू शकते के तर फक्त माझ्याशी जर डायरेक्ट बोलायचं असेल तर फोन केल्यानंतर जर मी फ्री असेल तर मग आता कॉल येतो आणि जर मी फ्री नसेल तर माझ्याकडून त्या क्लायंटला कॉल बॅक नक्की जात असतो ठीक आहे त्या ते दिवशी म्हणा किंवा दुसऱ्या दिवशी म्हणा ठीक आहे आणि काही अडचण आली तर लोक सपोर्ट फोन घेत असतात आणि करत असतात था। चांगल्या पद्धतीने काम जे सिरियस आहेत त्यांना नक्की याच्यातून रिझल्ट येतो नक्की सर कौशल्याचा हा पार्ट आहे म्हणजे जसं तुम्ही मागाशी पण म्हणालात की कशा पद्धतीनं तुम्ही शिकताय किंवा कशा पद्धतीनं तुम्ही स्वतः गेन करताय हा या सगळ्याचा पार्ट आहे पण आत्ता एखाद्या प्रेक्षकाच्या मनामध्ये असाही विचार येऊ शकतो की मी तुमच्याकडे ट्रेनिंग घेतलं तुमचं जे काही तीन दिवसाचं चार दिवसाचं चा पाच दिवसाचं ट्रेनिंग असेल ते मी पूर्ण केलं पण मला ते जे काही स्किल आहे तो जो स्पार्क असतो तो आत्मसात होण्याकरता म्हणून स्वतःकडे येण्याकरता म्हणून मला आणखीन काही वेगळं करावं लागतं का किंवा मग ते किती दिवसात शक्य होतं की मला कायमस्वरूपी तुमच्याच छताखाली राहावं लागणार आहे नाही आमच्याकडून सपोर्ट प्रोव्हाइड केला जातो पण आमच्याकडून कन्ज आम्ही क्लायंटला सजेस्ट करत नाही कुठल्या की बाबा इथं बाय आला इथं सेल आला किंवा कुठले कॉल्स प्रोव्हाइड करत नाही ठीक आहे स्वतः त्या क्लायंटमध्ये कॉल जनरेट करायचे किंवा ट्रेड शोधायची कॅपॅसिटी यावेळी ह्या पद्धतीने सगळ्या गोष्टी डिझाईन केलेल्या कु� आहेत कोर्समधल्या आणि एक जास्त सांगितल्या गोष्टी त्यांनी जर हंड्रेड पर्सेंट फॉलो केल्या आणि रोज जर का त्याच्यावरती त्यांनी प्रॅक्टिस केली काम केलं तर आयुष्यात पुढे जाऊन कधी मलाही कॉल करायची गरज पडणार नाही अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी डिझाईन केल्या आहेत भरपूर ठिकाणी काय होतं की कोर्सच्या नावाखाली लोकांना बोलवतात त्यानंतर त्यांना टिप्स द्यायला चालू करतात की मग मग मंथली एवढं पॅकेज नंतर हे पॅकेज ते पॅकेज वगैरे मग गोल्ड पॅकेज एवढं सिल्वर पॅकेज एवढं मग त्याच्यापेक्षा अजून मोठं पॅकेज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते लोक हे करत असतात आमच्याकडून कुठल्याही प्रकारचा एकदा ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना टिप्स दिली जात नाही कुठले कॉज दिले जात नाही ते स्वतः कॉल जनरेट करत असतात आणि आमचे व्हॉट्सअपचे प्रत्येक बॅचेसचे ग्रुप तयार होत असतात ठीक आहे तर त्याच्यामध्ये लोक डिस्कस करतात ट्रेड पेपर ट्रेड करतात त्याचे फोटो काढून पाठवतात किंवा ट्रेड झाल्यानंतर जे प्रॉफिट होतात त्याचे स्क्रीनशॉट पाठवत असतात दोन हजार पाच हजार दहा हजार पंधरा हजार पन्नास हजार लाख लाख रुपयापर्यंत लोक रोज प्रॉफिट काढतात आणि रेग्युलरली करतात ठीक आहे आणि आमच्याकडे ट्रेनिंगला जे क्लायंट्स येतात त्यातले सत्तर टक्के क्लायंट हे जवळपास कोणाकोणीतरी रेफरन्स नाही आलेले असतात बरोबर 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 निश्चितपणानं खूप छान अशी माहिती आपण तुषार भूमकर सरांकडून घेतोय कारण हा खूप महत्वाचा विषय कारण थेट पैशांशी असलेला संबंध आहे ज्या वेळेला आर्थिक नियोजन किंवा आर्थिक घिशावरती जेव्हा बाहेर येणार असतो आणि जर त्याच्यामध्ये नुकसान झालं तर ती सगळ्यात मोठी रिस्क ठरते कारण पैसे कमवताना जे काही कष्ट केलेले असतात ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण काय काय करतो मग तो व्यवसाय असेल नोकरी असतील काय उलथापालती कराव्या लागतात दिवसातले आठ आठ दहा दहा बारा बारा तास चौदा चौदा तास राबतो आणि त्याच्यानंतर ते पैसे खिशात येत असतात आणि अशा पद्धतीनं आलेले खिशात पैसे आपण एखाद्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे ती रिस्क आपल्या सगळ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी खूप मोठी असते मात्र म्हणून ज्या पद्धतीनं आत्ता सर आहेत छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या जर आपण व्यवस्थित शिकलो तर मला असं वाटतं की ही रिस्क निश्चितपणानं कमी होऊ शकते अर्थात त्यानंतर आपलं स्किल आणि आपण काय शिकलो आहे आपण कशा पद्धतीनं काय करतो हा सगळा पाठ आहेच मात्र या सगळ्या संदर्भात जर तुम्हाला कोणत्याही पद्धतीच्या शंका असतील अडचणी असतील समस्या असतील तुम्ही कधीही तुषार भूमकर सरांना कॉन्टॅक्ट करू शकता आत्ता स्क्रीनवरती त्यांचे सगळे संपर्क क्रमांक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्याच्यावरती तुम्ही निश्चितपणानं संपर्क करू शकता वेळ होत्या एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा धन्यवाद विश्रांतीनंतर धनकीबातमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत इंट्राडेट ट्रेडिंग करोडो रुपये कमवण्याचा राजमार्ग या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सीचे तुषार भूमकर सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सर आता आपण बऱ्याच बऱ्यापैकी माहिती जाणून घेतली आता स्ट्रॅटेजीकडे मला यायचं आहे कारण मुळात स्ट्रॅटेजी हा एक खूप महत्त्वाचा विषय असतो ट्रेडिंग करत असताना त्याच्यामुळे ही स्ट्रॅटेजी कशी आखली जाते किंवा ती कशी आखावी याच्या संदर्भात आपल्याला काही ठोकताळे सांगता येतात हो मुळात आपलं आधी काय करायचं हे लोकांनी डिसाइड करणं फार महत्वाचं आहे की आपलं इन्व्हेस्टमेंट करायची की आपलं ट्रेडिंग करायची जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इन्व्हेस्टमेंट प्रोडक्टमध्ये हात टाका म्हणजे जसं की शेअर्स ठीक आहे आणि जर आपलं ट्रेडिंग करायचं असेल तर ट्रेडिंग प्रोडक्टमध्ये काम करा म्हणजे जसं की निफ्टी बँक निफ्टी किंवा कमोडिटी ठीक आहे आपला काय पद्धतीने काम करायचं आहे हे माहिती असलं तर मग आपण त्या पद्धतीने त्याच्यावर विचार करू शकतो जसं की आपल्याला सपोज रेस जिंकायची जी आहे आणि आपण जर ऑटो रिक्षा घेऊन गेलो तर रेस कधीच जिंकू शकत नाही बरं ठीक आहे मग त्यासाठी तो आपला गाडीसुद्धा त्याच पद्धतीची सिलेक्ट करायला लागणार आहे ऑडीमध्ये जायला लागणार आहे किंवा त्या पद्धतीची ते स्पीड असली जी जी दोनशेच्या स्पीडने चालू शकेल जर आपण रेस जिंकायची तर तसंच आहे इक्विटीमध्ये जर आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतो आहे तर ते फक्त सेफ्टीच्या हिशोबाने सिलेक्ट केलेलं प्रोडक्ट झालं आणि कमोडिटी ऑब्वियस आहे की त्याचं स्पीड जास्त आहे त्यामुळे त्याच्यात रिटर्न सुद्धा जास्त आहे तर जर आपल्याला रेस जिंकायची आहे तर आपलं मध्ये जायला लागणार ठीक आहे जर आपलं हळूहळू एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जस्ट पोचायचं आहे तर सारख्या स्पीडने चालणारी गाडी म्हणजे इक्विटी मार्केट सिलेक्ट करायला लागणार ठीक आहे तर इक्विटी मार्केट हे इन्व्हेस्टमेंट करायचं प्रोडक्ट आहे फ्युचर हे प्युअर ट्रेडिंग प्रोडक्ट आहे आणि ऑप्शन जे हे हेजिंग करायचं प्रोडक्ट आहे ठीक आहे तर इक्विटी काय फ्युचर काय ऑप्शन काय याच्यावरती मी माझ्या युट्यूबचा जो सेमिनार आहे माझा जो नंबर वन इंटरडेट ट्रेनर हे नावाने जर सर्च केलं तर त्याच्यामध्ये मी खूप डिटेलमध्ये बोलवले आहे आता आपल्याला ह्या छोट्या वेळ कमी असल्यामुळं त्याच्यावरती डिटेल एक्सप्लेन करणं शक्य नाही आहे ठीक आहे तर ज्यांना त्याच्यात माहिती घ्यायची आहे इक्विटीमध्ये ट्रेडिंग आहे किंवा इन्व्हेस्टमेंट करायची किंवा जे काही करायचं असेल सपोज कोणी ट्रेडिंग केलेलं आहे त्याच्या लॉसेस झालेले आहे ठीक आहे त्या लॉसेसच्या मागचे रिजन्स जर का माहिती करून घ्यायचं तर लोकांना मी सगळ्यांना सजेस्ट केलं की तो युट्यूबचा व्हिडिओ जो आहे आपला सेमिनारचा तो नक्की बघा एकदा बघून कळणार नाही दोनदा तीनदा बघितल्यानंतर त्याच्यात कळेल की नक्की काय सांगितलेत आणि शांतपणे बसून हेडफोन्स लावून किंवा मोठ्या आवाज करून कम्प्युटरवरती किंवा टी व्हीवरती तो बघा म्हणजे त्याच्यातून लक्ष देऊन जाईल की काय चुका होतात आपल्या त्या त्याच त्याच था प्रकारच्या याच्यामुळे लोकांचे लॉसेस होत असतात ठीक आहे किंवा किंवा आपल्या आसपासचे जे लोक लॉसेस करतायत त्या त्यांच्या लॉसेस होण्यामागच्या चुका काय आहेत की ज्याने ज्या आपल्याला अवॉर्ड करता येतील हे समजलं जर तर ट्रेडिंग करणं खूप इझी होऊन जातं कारण काय की आपण काय करतोय आणि का करतोय ठीक आहे हे प्रॉपरली माहिती असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे ते माहिती नसेल तर मग काय उपयोगच नाही आपल्याला ट्रेडिंग करून ठीक आहे आणि जी सिस्टम आपण वापरतोय किंवा जे टेक्निक वापरतोय की जे प्रोडक्ट आपण सिलेक्ट केलेलं आहे ज्याच्यात आपण काम करतोय म्हणजे जसं की शेअर्समध्ये कोणी सपोज ट्रेडिंग करते किंवा ऑप्शनमध्ये करते, कि करते तर आपण नक्की काय करतोय हे पण माहिती असणं खूप गरजेचं आहे जी सिस्टम आपण वापरतोय त्याच्या बाबतीत हंड्रेड पर्सेंट माहिती असणं खूप महत्वाचं आहे ती माहिती जर तुम्हाला नसेल त्याच्या बाबतीत तर त्या सिस्टमवर हळूहळू डाऊट यायला चालू होईल तर डाऊटचं सोल्युशन जर कळलं नाही तर त्या सिस्टमवरचा विश्वास ओढून जाईल आणि विश्वास ओढायला एकदा की पैसे मिळणं बंद होऊन जातं बरोबर आपला पैसे कमवायचे सिस्टमवरती आपला ट्रस्ट पण आला पाहिजे त्याच्या त्यासाठी आपण त्याच्याशी पूर्ण फॅमिलीयर झालो पाहिजे ठीक आहे तर इंटरॅक्शन जेवढी जास्त असेल मार्केटच्या बाबतीत तेवढी पैसे मिळायची त्याच्यातले जे पोटेन्शियल आहे ते वाढून जाणार आहे बरोबर बरोबर सर आता जे ट्रेनिंग तुम्ही घेताय म्हणजे आता तुम्ही ऑनलाईन पण ते वेगळ्या पद्धतीनं डिझाईन केलं या सगळ्या लॉकडाऊनमुळे आणि क्लासरूम ट्रेनिंग पण तुमचं चालू असतं पण याचे डिटेल्स काय असतात म्हणजे काय होतं नेमकं तिथे आणि लोकांनी ते कशासाठी अटेंड करणं खूप गरजेची गोष्ट असते क्लासरूम ट्रेनिंग जी असते ती चार किंवा पाच दिवसाची आमची बॅच असते आणि त्याचा टायमिंग जवळपास दिवसभर असतो आहे तर त्याच्यामध्ये तीन और दिवस तर लाईव्ह मार्केटमध्ये प्रॅक्टिकल चाललेलं असतं त्याच्यात मार्केट आवर्समध्ये आम्ही क्लायंटला ट्रेड दाखवत असतो झालेले ट्रेड सुद्धा डिस्कस करत असतो चालू ट्रेडमध्ये सुद्धा आपण त्याच्यावरती प्रॅक्टिस करत असतो आणि ऑनलाईन बॅच जे असते त्याच्यामध्ये आज संध्याकाळी बॅच जर का आहे तर आज दिवसभरात जे झालेले ट्रेड्स आहेत त्याच्यावरती डिस्कशन चाललेलं असतं हे चालू मार्केटमध्ये आम्ही सगळं करत असतो की हे बघितल्यामुळे काय होतं की लोकांचा कॉन्फिडन्स जो आहे तो वाढून जातो ठीक आहे बरोबर मागचे झालेले पाच वर्षापूर्वीचे दोन वर्षापूर्वीचे दहा वर्षापूर्वीचे चार्ट्स दाखवायचे आणि मग त्याच्यावरती पुढं तसं काम करा असं म्हणून सांगायचं ते मला अजिबात पटत नाही आणि भरपूर ठिकाणी असंच होतं की टेक्निक जे शिकवलं जातं ते स्टँडर्ड त्याचं एक पुस्तक आहे किंवा एक स्टँडर्ड सिलेबस आहे जो एक पर्टिक्युलरली तयार झालेला आहे आणि सगळे लोक तोच सिलेबस उचलतात आणि त्याच्यातले सगळे कंटेंट्स टेक्निक जे आहेत हे कोर्समध्ये शिकवतात जसं की हेड अँड शोल्डर पॅटर्न झालं किंवा मॉर्निंग स्टार किंवा इव्हनिंग स्टार आता हेड अँड शोल्डर हा पॅटर्न असा आहे जो दोन हजार आठमध्ये निफ्टीवरती एकदाच तयार झाला ठीक आहे परत कधी जास्त तयार झालंच नाही ठीक आहे मग सगळे जे कोर्स आहेत ते दोन हजार आठ चे चार्ट दाखवतात मग आता त्या पद्धतीने जर का तो पॅटर्न तयार होत नाही चार पाच वर्षात तयार होतोय तर तो आपल्या रोजच्या ट्रेडिंगला काहीच कामाचा नाही ठीक आहे अशा आउटडेटेड गोष्टी जर आपण शिकत बसलो भले मग युट्यूबवरनं शिका किंवा मग कोर्स अटेंड करून शिका त्याच्यातून रिझल्ट काहीच येणार नाही बरोबर 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 निश्चितपणे पण सर आता नवीन जो लोकं आहेत मग ते व्यावसायिक असोत म्हणा किंवा नोकरीवाले असोत म्हणा कारण जसं आपण सुरुवातीला पण म्हटलं की आत्ता खूप जणांनी शेअर मार्केटकडे मोर्चा वळवलेला आहे कारण त्यांना आत्ता कळालं आहे की नोकरीतून इन्कम किंवा व्यवसायातून इन्कम हा कसा लिमिटेड स्वरूपात आहे आणि आता त्याचा फटका कधीही बसू शकतो आपल्याला अशा सगळ्या कारणांमुळे पण शेअर मार्केटमधलं इन्कम हे एक अव्याज चाललेला विषय असतो आणि तो, तो मिळू शकतो मात्र नवीन लोकांनी आत्ता या कंडिशनमध्ये काय करायला पाहिजे समोरची व्यक्ती नवीन आहे की दहा वर्षापासून ट्रेडिंग करते मी त्याच्यात काहीच बघत नाही मी फक्त हे बघतो की ती व्यक्ती वेळ किती देऊ शकते जर वेळ देऊ शकली तर त्याच्यातून ट्रेडिंगमधनं आपण रेग्युलर इन्कम सोर्स त्याला बनवणं हे शक्य आहे आणि मुळात आधी माहिती करून घ्या आधी आधी डिसाईड करा आणि सिरियसनेस फार महत्त्वाचा आहे ठीक आहे जो जास्त सिरियस नाही आहे त्यांना काहीच रिझल्ट नाही आहेत या ट्रेडिंगमधून ठीक आहे त्यामुळं मी खास करून लोकांना सांगतो की तुम्हाला जर काम करायचं त्याच्यामध्ये उतरायचं आहे तर उगाच हाऊस म्हणून करण्यासारखा हा विषय नाही ठीक आहे बरोबर मला मूळ झाला उद्या म्हणून मी एम डी व्हायचा विचार केला तर तसा होणार नाही मी जर पूर्ण त्याच्यात मेहनत घेऊन जर उतरलो त्याच्यामध्ये जर त्या पद्धतीने मी काम केलं तर डॉक्टर लेवल किंवा ह्या लेवलला पोचणार तर हे ट्रेडिंगचं करिअरसुद्धा असंच आहे ह्याच्यामध्ये सिरियसली काम करणं फार महत्त्वाचं आहे खूप सारे लोक हाऊस म्हणून करतात त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे त्याच्यात रिझल्ट त्यांनी येत येतं बघा जसं की वर्गामध्ये जर पन्नास मुलं असतील तर सगळ्याच्या सगळ्या फर्स्ट नाही येत ठीक आहे एखाद दुसरा येतो ठीक दोन चार नापास पण होतात आणि बाकीचे असेच असतात ॲव्हरेज की ज्यांना काही त्याच्यातून तेवढासा ते प्रॉपर रिझल्ट नाही काढू शकत ठीक आहे आता जो फर्स्ट आलेला आहे तो त्यांनी मेहनत केली म्हणून फर्स्ट आलेला आहे बरोबर आणि जे दोन चार नापास झालेले त्यांनी मेहनत नाही केली म्हणून त्या नापास झालेत ह्याच्यात क्लास टीचरचा काहीच रोल नाहीये बरोबर बरोबर त्यांनी तर सगळ्यांना नॉलेज सारखंच दिलं होतं ठीक आहे तर तसंच आहे ट्रेडिंगचं सुद्धा आमची जर पन्नास लोकांची बॅच असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा पाच सहा लोकच असे असतात जे सिरियसली ट्रेड करतात रोज मार्केटला वेळ देतात रोज ते सगळे सिग्नल बघतात सगळ्या सिस्टम फॉलो करतात सेप्टअप त्या पद्धतीने लावतात सगळं जसं सांगितलं त्याप्रमाणे करतात त्यांना रिझल्ट येतो ठीक आहे आणि जे लोक काहीच करत नाहीत ट्रेनिंग झाल्यानंतर सुद्धा मग त्यांना काहीच रिझल्ट येत नाही ना <laughs> सर नोकरी आणि व्यवसाय हे आत्ता फोकस करता आहेत या सगळ्या क्षेत्रांकडे मात्र वेळ काढ काढा असं तुम्ही आता म्हणताय पण तो कसा मॅनेज करायचा कारण नोकरी करणारा माणूस हा त्याच्या नोकरीचे आठ तास जाण्यात त्याचे जे काही काही तास जातात जा जा ते व्यवसाय करणारा माणूस तर चोवीस तास ऑनलाईन असल्यासारखाच ऑन ड्युटी असल्यासारखाच तो असतो मग <laughs> ह्या वे सगळ्यांनी वेळ कसा मॅनेज करायचा आहे जसं तुम्ही म्हणताय बरेचसे लोकं जे व्यवसाय करतात ना ते काय करत असतात ते ती कामं करतात जी दुसरा एखादा मॅनेजर म्हणा किंवा एखादा असिस्टंट अपॉइंट करूनसुद्धा त्याच्याकडनं आपण करून घेऊ शकतो ठीक आहे आपण ते काम करू शकाना आपण ते काम करू नये की जी माणसं लावून करून घेऊ शकतो ठीक व्यवसाय व्यवसायवाल्यानं हे फार महत्वाचं आहे ते सगळं काम स्वतःच करतात स्वतः जाऊन दुकान उघडतात स्वतः जाऊन रात्रीचं दुकान बंद करतात स्वतः स्वतः माणसांवरती लक्ष ठेवून हे सगळं करत बसतात ठीक आहे तर त्याच्यातून वेळ व्यावसायिकाला तर काढणं नक्कीच शक्य आहे जर त्यांनी मनावर घेतलं तर जो नोकरी करतोय अशा लोकांसाठी आमचा ट्रेनिंग नाहीच आहे ठीक आहे तो अशा लोकांसाठी बनला की ज्याला पुढे जाऊन नोकरी सोडायची ठीक आहे किंवा करिअर करायचे तर पुढे जाऊन ज्याला नोकरी सोडायची आहे उद्या जर जाऊन नोकरी सुटली तुमची किंवा जॉब हातातून गेला किंवा तुम्हाला जर सोडायची इच्छा झाली तर हा ट्रेनिंग जो आहे आपला तो त्याच्यासाठी एक बॅकअप प्लॅन त्यांनी तयार करून ठेवलेला असणार की जो पुढे जाऊन त्याला कामात येईल उद्या दुसरी नोकरी शोधायची गरज नाही आहे ट्रेनिंग ट्रेनिंगमध्ये करिअर चालू करा बरं आत्ताचा जो हा आर्थिक जी कोंडी झाल्यासारखी सगळ्यांची झाली ती काही काही लिमिटेड लोकांची झालेली नाही आहे हा अगदी जगभरातला प्रश्न आत्ता आपल्याला म्हणता येईल सगळ्यांचीच ही आर्थिक कोंडी आहे मग त्याच्यामध्ये आत्ता शेअर मार्केटमध्ये उतरत असताना ह्याला काही एज म्हणा किंवा शिक्षण म्हणा किंवा अशा ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत कारण त्या पटकन मनामध्ये मना येतात की अरे माझं शिक्षण एवढं नाही आहे किंवा माझं वय आता तेवढं राहिलेलं नाही आहे तर असा काही भागांचा विचार जर कोणी करत असेल तर तो केला पाहिजे का असे काही अटी नियम असतात का हो करू शकतो इथं वयाचं काही बंधन नाही आहे शिक्षणाचं काही बंधन नाहीये आता मागे एक शेअर मार्केटवरती एक वेब सिरीज आली होती तर त्याच्यामध्ये एक डायलॉग होता की शेअर मार्केट ॲसा कुवा आहे जो पुरे देश की प्यास बुजा शकतो सगत आहे ठीक आहे तर हे खरंच आहे प्रत्येकाने जर याच्यामध्ये ट्रेडिंगला करियर म्हणून सिलेक्ट केलं तर इकडे तुम्हाला कॉम्पिटिशन पुढच्या दोनशे वर्षात दो होणार नाही अजिबात ठीक आहे म्हणजे अगदी दोन हजार ट्रेडर जरी एकाशे जर एक, एक ने बसवले हो तरी एकामेकाचे एक त्यांना कॉम्पिटिशन होत नाही हे धंद्यामध्ये खूप होत असतं ठीक आहे आणि जॉब सिक्युरिटीचा जो विषय जो नोकरीत नसतो ठीक आहे आय जी जॉब्स आहेत की जे सॅटरडे संडे सुट्टीवाले जे जेवढे जॉब आहेत त्याच्यामध्ये जॉब सिक्युरिटी हा पण प्रकार राहिलेला नाही असेल कधी काढून टाकू शकतो नोकरीवरनं ठीक आहे तर इथं तसं काही नाहीये हे मार्केट शाश्वत असणारे कायम आपण संपलो तरी हे मार्केट पुढे चालत राहील बरोबर आहे त्यामुळं आपण कायम ह्याच्यामध्ये काम करू शकतोय आणि जसं जसं आपण याच्यात काम करत जाऊ तसा एक्सपिरियन्स येत जाईल प्रॅक्टिसनी मास्टरी सुद्धा वाढतच जाणार आहे नक्की सर करिअर म्हणून आपण या क्षेत्राचा विचार करू शकतो का कारण आता काय झालंय एज्युकेशन फील्ड सुद्धा जर आता आपण विचार केला तर त्याची सुद्धा आता आपण सगळी अवस्था बघतोय मुलांचं काय होतंय वय जी लहान असणारी मुलं आहेत म्हणजे दहावी असेल म्हणा किंवा बारावी झालेली मुलं किंवा ग्रॅज्युएशनकडे सरकलेली मुलं या सगळ्यांनी जर करिअर म्हणून शेअर मार्केट किंवा जसं कमोडिटी ट्रेनिंग तुम्ही म्हणता किंवा इंटरनेटसारखा विषय हा जर फोकस करायचा म्हटला आणि त्यांना जर चांगल्या पद्धतीचा सपोर्ट त्यांच्या घरातून मिळत असेल आणि ते जर उतरू पाहत असतील तर त्यांनी करिअर म्हणून फोकस करावं हो आवश्यक करावा ठीक आहे कर, शिक्षणाचं काय अवस्था झाली आता आपण सध्या बघ दहावीच्या परीक्षा जस्ट कॅन्सल झाल्या बरोबर ठीक आहे तर ट्रेडिंग हा असा करिअर आहे की ज्याच्यामध्ये जर आपण उतरलो तर शिक्षणाची गरज पडत नाही बाकी कुठल्या गोष्टीची गरज पडत नाही आणि नक्की उतरावं कारण ह्याच्यातून पैसे कमवत कमवायचा हा मार्ग आहे बरोबर तर नोकरी जो आहे तो तर फक्त आपला सॅलरी कमवून देतो त्याच्यात काही लिमिटेशन्स आहेत ठीक आहे धंद्यामध्ये सुद्धा काही लिमिटेशन्स जसं की एखाद्या व्यक्तीने हॉटेल चालू केलंय तर हार्डली अर्धा किलोमीटरवरची किंवा एक दोन जे लोकं तिथे येतील आणि सपोज चहा पीत चहाचा हॉटेल आहे सपोज किंवा म्हटलं ना तर तेवढ्याच लोकेशनमधली लोक त्याच्याकडे जाणार आहेत तर मुंबईचा माणूस पुण्यात येणार नाही आहे पिण्यासाठी किंवा नाश्ता कारण त्याला त्या टाइम तेवढ्या त्या लोकेशनचं लोके त्याला लिमिटेशन्स आहे पण ट्रेडिंगचं तसं नाही आहे इथं आपला धंद्यासारखं कुठल्या कस्टमर कड उधारी वसूल करायला जायला लागत नाही कस्टमर शोधायला जायला लागत नाही मार्केटिंग करायची नाहीये स्टाफ ठेवायचा नाहीये हे सगळं स्वतःला आप आपलं करायचंय घरात बसून करा ऑफिसमध्ये बसून करा जंगलात जाऊन बसा कुठं काही फरक पडत नाही जिकडे इंटरनेट कनेक्शन आणि सगळी आणि लाईट ह्या गोष्टी अवेलेबल आहेत अशा कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊन जगाच्या आपण ट्रेडिंग करू शकतोय आणि त्याच्यातून आपल्यासाठी पैसे कमवायचा स्कोप चालू करू शकतोय करोना येऊ दे नाही तर तिकडं महामारी येऊ दे नाही तर काही येऊ दे तिकडे आग लागू दे काय फरक पडत नाही आपला ठीक आहे आपण जिथं आहे तिथं बसून आपण त्याच्यातून ऑनलाईन पैसे कमवू शकतोय आणि बाकीच्या सगळ्या आपल्या गरजा त्याच्यातून भागवू शकतोय निश्चितपणानं खूप छान आणि विचार करण्यासारखा हा भाग आहे की आता आता याक या संपूर्ण वर्षा दीड वर्षाने आपल्याला खूप काही शिकवलं कुठल्याही अवस्थेतून मागे यायला येऊ शकतं किंवा आपण कुठल्याही अवस्थेतून शून्यावर येऊ शकतो हे आपण खर तर सगळेजण शिकलोय त्याच्यामुळे अशा गोष्टी आता स्वीकारल्या पाहिजेत अंगीकारल्या पाहिजेत ज्याच्यात अगदी काहीही जरी झालं तरी आपल्याला त्याचा फार फरक पडणार नाही आर्थिकदृष्ट्या आणि आपण आपलं कुटुंब आपण नीट सांभाळू शकतो कुठल्याही पद्धतीचं संकट त्याच्यावरती येणार नाही आणि जर संकट आलं तर ते, ते संकट झेपवण्याची ताकद आर्थिकदृष्ट्या ताकद हे आपल्याला शेअर मार्केट निश्चितपणानं देऊ शकतं आणि त्याकरता आपण तुषार भूमकर सर आहेत त्यांची टीम आहे टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी आहे आपण ही सगळ्यांची मदत घेऊ शकता आणि त्या माध्यमातून आपण नीटपणानं आपले आर्थिक साक्षरता आपण जे म्हणतो ती साक्षरता आपण करू शकतो आणि निश्चितपणानं आपलं भवितव्य उज्ज्वल होऊ शकतं त्याकरता आपण निश्चितपणानं तुषार भूमकर सरांना मार्गदर्शनासाठी कधीही फोन करू शकता संपर्क क्रमांक आत्ता टी व्ही स्क्रीनवरती सुरूच आहे वेळ होत्या एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत रहा धन्यवाद विश्रांतीनंतर धनकी बात या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत इंट्राडे ट्रेडिंग पैसे कमवण्याचा करोडो रुपये कमवण्याचा राजमार्ग असा आपला आजचा विषय आहे आणि आपण तुषार भूमकर सरांचं मार्गदर्शन घेतोय सर कार्यक्रमात मला पुढे वळायचा प्रश्न विचारत आहेत पण तत्पूर्वी आजपर्यंत असंख्य लोकांनी सरांकडून मार्गदर्शन घेतलं त्यांचे जे लाईव्ह सेशन्स आहेत क्लासरूम सेशन्स आहेत आत्ता ऑनलाईनसुद्धा त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे अशा काही प्रतिक्रिया आहेत त्याच लोकांच्या जे आर्थिक साक्षर झाले आणि आज आपल्या पायावरती नीट उभे आहेत तुषार भूमकर सर आणि त्यांच्या टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सीमधून त्यांनी हे प्रशिक्षण घेतलेलं आहे काय म्हणणं आहे त्यांचं ते आपण बघूया बघूया हा व्हिडिओ भूषण गावकर नमस्कार मी गोहेहून आलो आहे तुषार भूमकर सरांचा टेक्निकल ट्रेडवरचा टी व्हीवरचा प्रोग्राम मी बघितला नंतर त्याच्या यूट्यूबवर पण व्हिडिओ बघितला आणि कमोडिटी मार्केट म्हणजे काय आहे जाणून घेण्याची इच्छा झाली ह्याच्या आधी आम्ही इक्विटीमध्ये थोडं ट्रेडिंग केलेलं होतं पण ते लाँग टर्म असल्याने त्याचा योग्य वेळी फायदा होत नव्हता पण डेली ट्रेडिंग कमोडिटी ट्रेडिंग केल्याने अनेक फायदे दिवसे दिवसांदिवस होऊ शकतात आणि ते कसे करावे ह्याचे योग्य मार्गदर्शन टेक्निकल ट्रेडमध्ये मा तुषार भूमकर सर करत आहेत त्यांचं मार्गदर्शन इतकं आवश्यक आहे कारण त्यांना ह्या फील्डमध्ये बराच एक्सपिरियन्स आहे आणि त्या ह्या फील्डचे मास्टर आहेत त्याने दिलेल्या अनेक टिप्स आम्ही प्रत्यक्षात बघितल्या आणि त्यावेळी आमच्या लक्षात आलं की आपण मन लावून योग्य वेळी योग्य निर्णय जर घ्यायचे ठरवले आणि ट्रेडिंग करताना योग्य टेक्निक बघून जर ट्रेड केलं तर यामध्ये निश्चितपणे फायदा होतो आणि दिवसाला चार पाच हजारांचा तरी निश्चितच फायदा होतो माझं तरुण लोकांना किंवा तरुण विद्यार्थ्यांना जे आपलं कॉलेज संपवून नोकरीच्या मागे लागतात पाच पाच दहा दहा लाख रुपये लाच देऊन नोकरीच्या मागे लागून आपली नोकरी करण्यासाठी बघतात अशा विद्यार्थ्यांनी किंवा अशा तरुणांनी ह्या भूमकर सरांच्या या, या पाच दिवसाच्या कोर्समध्ये अवश्य आपली थोडीशी कमीत कमी खर्चामध्ये किंवा कमीत कमी आपल्या भांडवलामध्ये जास्तीत जास्त फायदा आपण कसा कमवू शकतो किंवा महिन्याला पन्नास साठ हजार किंवा साठ सत्तर हजार रुपयांची कमाई आपण कशी कमवू शकतो आणि हे घरबसल्या आपण थोड्याशा प्रयत्नाने कसे करू शकतो ह्याचे उत्कृष्ट असे उदाहरण आपले भूमकर सर इकडे घालून देत आहेत सगळ्यांनी या ज्ञाना या फील्डमध्ये यायचं आहे ज्यांना या टेक्निकल ट्रेडमध्ये इंटरेस्ट आहे किंवा इक्विटी किंवा या मार्केटमध्ये कमोडिटी मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे अशा सर्व लोकांनी इकडे यावं त्याचं रितसर पाच दिवसाचा कोर्स करावा आणि त्या टेक्निक समजून घेऊन जर व्यवस्थित ट्रेड केलं तर फायदा हा निश्चित आहे तेव्हा सर्वांपासी माझी विनंती आहे की त्यांनी या ट्रेनिंगचं कोर्स अटेंड करावा आणि आपल्या निश्चित फायदा करून घ्यावा धन्यवाद प्रतिक्रिया आपण आत्ताच पाहिल्या सर आत्ता आपण प्रतिक्रिया पाहिल्या अनेक वेळेला असं होतं की या ज्या काही सगळ्या प्रतिक्रिया आहेत जसं तुम्ही मग अशी म्हणालात की बॅच आहे आणि त्या बॅचमधनं काही ठराविक मुलंच पुढे आली आणि त्यांनी सगळं सांगितल्याप्रमाणे केलं पण नेमकं ज्या वेळेला एखादा माणूस ॲग्रेसिव्हली येतो तुमच्याकडे सर मला हे सगळं करायचंच आहे मला आत्ता सुरू करायचं आहे मला आहे तर त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या गोष्टी असायला पाहिजेत पेशन्स किती असायला पाहिजेत पैसे किती असायला पाहिजेत या बाबतीमध्ये आपल्याला काही सांगता येतं कॅपिटल एक तीस चाळीस हजार रुपये टाकून आपण काम चालू करू शकतो सेटअप लावायसाठी से वीस बावीस हजार रुपये लागतात ठीक आहे तर ट्रेनिंग वगैरे सगळं पकडलं तर साधारण लाख रुपये सुरुवातीला आपली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आणि इन्व्हेस्टमेंट लागणार आहे आजकाल पाणटापरे टाकायचे म्हणले तरी त्याच्यापेक्षा जास्त पैसे लागतात ठीक आहे तर हा त्याच्यापेक्षा छोटा धंदा नाही आहे कुठला तर तेवढ्या ह्याच्यात सुरुवात होऊ शकते मग प्रत्येकाच्या कॅपॅसिटीप्रमाणे नंतर मग कॅपिटल वाढू शकतो आपण आणि त्याप्रमाणे काम करू शकतो बर आणि निश्चितपणानं ही जी काही माणसं आहेत जी येणारी माणसं आहेत कॅपिटल हा एक विषय आहेच पण मानसिक तयारी काय असायला पाहिजे किंवा वेळ जसं तुम्ही मग अशी म्हणालात की वेळ पुरेसा वेळ म्हणजे किती वेळ आणि किती काळ त्यांनी तुमच्या संपर्कात राहिलं पाहिजे असं आपल्याला काही सांगता येतं मानसिकता म्हणजे विनाकारण उलटे ट्रेड केल्यामुळे जे लॉसेस झालेले असतात लोकांचे त्याच्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स लेवल थोडीशी डाऊन झालेली असते मग लोक मनाचे काहीतरी प्रॉब्लेम सांगायला चालू करतात की आमचा नशेब खराब आहे आमची कुंडली खराब आहे आम्ही बाय केलं की मार्केट येते जाते ठीक आहे आमचा स्टॉप लॉस दिसतो ठीक आहे असे काहीतरी त्यांचे समज होऊन मी म्हणतो की असं काय होत नाही मार्केटमध्ये मार्केट असं आहे की इकडे जर का आपण चूक केली तरच लॉस होतो ठीक आहे आपली एंट्री तेवढी परफेक्ट असली पाहिजे की आपल्या बाईंच्या पाच पैसे खाली नाही गेला पाहिजे भाव ठीक आहे स्टॉप लॉस लावणे फक्त फॉर्मॅलिटी नाही लावलं तरी चालतं स्टॉप लॉसचं काम आहे सीडबेल्ट लावण्यासारखं चालतं ठीक आहे तर सीडबेल्ट लावला म्हणजे गाडीचं ऍक्सिडेंट होणारच नाही असं आहे का बरोबर नाही मास्टरी पाहिजे आपली ते म्हणजे ड्रायव्हिंग करण्यामध्ये शेडबेल्ड लावण्यात मास्टरी येऊन काय उपयोग नाही तसंच ट्रेडिंगचं सुद्धा एंट्री आपली परफेक्ट असली पाहिजे स्टॉप लॉस लावण्यामध्ये आपण परफेक्शन येऊन काय फायदा नाही स्टॉप लॉस हा नाही लावला तरी चालणार आहे पण तो लावायचा आहे कारण एक्स्ट्रीम केसेसमध्ये जर मार्केट उलटं फिरलं तर ते आपल्या जास्त अगेन्स्ट जायला नको त्याच्यासाठी स्टॉप लॉस हा मेंटेन करायचा असतो आपल्याला ठीक आहे स्टॉप लॉस म्हणजे आपला पासून वाचवणारं कुठलं टोल नाहीये बरोबर आहे तर आपली एंट्री परफेक्ट पाहिजे आणि मी फोकस करतो मोस्टली एंट्री परफेक्ट करण्यासाठी तर त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या टाइम फ्रेमचे वेगवेगळ्या पॅरामिटरचे इंडिकेटर्स लावून त्याच्यावरती वेगवेगळ्या स्क्रीनवरती बघून त्याच्यामध्ये आम्ही ट्रेड करत असतो त्याच्यामुळे काय होतं की विनाकारण लॉस व्हायचे जे चान्सेस हे ऑटोमॅटिक कमी होऊन जातात ठीक आहे ट्रेडिंगमध्ये आपली कॉन्फिडन्स लेवल मेंटेन राहते आणि सपोज आज एखादा व्यक्ती सपोज एक दोन लॉटमध्ये काम करतो आहे किंवा मिनी लॉटमध्ये काम करतो आहे किंवा दोन चार लॉटमध्ये काम करतोय तर पुढे जाऊन त्याला तीस लॉट चाळीस लॉट पन्नास सत्तर लॉटमध्ये कमोडिटीजचे म्हणा किंवा क्रोडलचे म्हणा सिल्वरचे म्हणा जेव्हा ट्रेड करायची वेळ येऊ तर ते चाळीस लॉट बाय केल्यानंतर सिल्वरचे किंवा क्रोडलचे तर चाळीस लॉट बाय केल्यानंतर ते मार्केटवरती चाललेलं आहे आणि आपण त्याच्याकडे नुसतं बघतोय ठीक आहे तर ते प्रेशर सहन करायची ताकदसुद्धा त्याच्यामध्ये आली पाहिजे ठीक आहे तर त्या लेवलच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या डिझाईन केलेल्या आहेत म्हणजे मी अगदी पाच हजारवाल्या कॅपिटलपासून ते पाचशे करोडचं ज्याचं कॅपिटल आहे अशा वेगवेगळ्या लेवलच्या लोकांना ट्रेनिंग दिलेली आहे आणि त्यांचे जे अनुभव मला लोक सांगत गेले मग मी त्याच्यावरती सोल्युशन त्यांना दे दिलो ते त्याच्यावरनं ते, सगळी ही डिझाईन केलेली सिस्टम आहे ठीक आहे आणि स्पेशली मी फक्त इंट्राडेवरतीच फोकस करत असतो मी जवळपास दोन हजार पाचपासून मार्केटमध्ये आणि दोन हजार नऊपासून मी ट्रेनिंग देतो आहे ठीक आहे ऑल इंडियामध्ये ट्रेनिंग चालायचे चा, आधी माझे पूर्ण महाराष्ट्रात चालायचे चा, अहमदाबाद बरोडा राजकोट सुरत दिल्ली बँगलोर हैदराबाद गोवा सगळ्या सिटीजमध्ये ट्रेनिंग दिलेले आहेत ठीक आहे तर वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे अनुभव जसे जसे लोक मला सांगत गेले आहेत किंवा प्रॉब्लेम सांगत गेले मी त्याच्यावरती सोल्युशन्स तयार करत गेलो ठीक आहे तर आज माणसांनी काही जरी सांगितलं मला की त्याचा असा असा प्रॉब्लेम आहे तर मला माझ्याकडे त्याच्याकडे द्यायला सोल्युशन आहे ठीक आहे एखादा म्हणतोय की मला भीती वाटते ट्रेड करताना त्याच्यावरती सोल्युशन आहे म्हणतोय की मी प्रॉफिटमध्ये असून सुद्धा मला ते ट्रेड होल्ड करताना भीती वाटते त्याच्यावरती सुद्धा सोल्युशन आहे प्रॉफिटमधल्या ट्रेडला सुद्धा लॅपटॉप पासन किंवा सेटअप पासनं चार पाच फूट आम्ही सांगतो की लांब जाऊन बसा आणि लांबून बसून त्या ट्रेडला तुम्ही ऑब्झर्व करा आणि त्या प्रॉफिटची किंवा ती जिंकायची मजा घ्या त्याच्यातून ठीक आहे तर ते सगळं आपल्या ह्याच्यामध्ये कवर आहे नक्की सर कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये शेवटची दोन मिनटं आहेत रिस्क है। आपने किती आहे कारण बऱ्याच वेळा आता जरी आपण कितीही लोकांना सांगितलं किंवा कितीही आपण जरी समजवलं तोपर्यंत जोपर्यंत तो, जो तो माणूस स्वतः उतरत नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही पण तरीसुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून रिस्क फॅक्टर कारण शेवटी पैशांचा विषय असतो म्हणून मी हा खरंतर प्रश्न विचारतो आहे रिस्क किती आहे आणि ती कशा पद्धतीनं लोकांनी घेतली पाहिजे आ, रिस्क बऱ्यापैकी आहे या मार्केटमध्ये ठीक आहे पण आपण पूर्ण बॅकअप लावला त्याच्यासाठी पूर्ण सिस्टम आपली इम्प्लिमेंट केली त्याच्यावरती तर रिस्क खूप कमी होऊन जात ठीक आहे आता हुँ. आता रिस्क कशात नाही आहे धंदा म्हटलं तर त्याच्यात रिस्क आलीच ठीक आहे म्हणजे याला रिस्क घ्यायचीच नाही आहे त्याने सरळ एवढीच पैसे ठेवा आणि नोकरी करा वर्षाला साडेपाच टक्के मिळतील बरोबर आहे वर्षाचा एवढीच जेवढा इंटरेस्ट आहे तेवढा जर आपल्याला दिवसा कमवायचा असेल एका दिवसाला कमवायचं असेल आणि रोज कमवायचा असेल तर घ्यायलाच लागणार आहे ठीक आहे कारण रिस्क शिवाय हो मजा नाही आहे काही लाईक निश्चितपणाने खूप छान असं मार्गदर्शन सरांनी सांगितलंय जर आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर थोडीशी रिस्क ही आपल्याला घ्यावीच लागेल पाऊल आपल्याला पुढे टाकावंच लागेल जर आपल्याला या सगळ्या गोष्टी हव्या असतील तर मेहनत आहे कष्ट आहे मग स्मार्ट वर्क आपण ज्याला म्हणतो त्या स्मार्ट वर्क करण्याची ही आत्ताची खरं तर वेळ आहे आणि हे स्मार्ट वर्क आपल्याला निश्चितपणाने शेअर मार्केटच्या माध्यमातून या ट्रेडिंगच्या माध्यमातून करता येऊ शकतं मात्र ते करत असताना हे जे काही प्रशिक्षण आहे सरांचं ते क्लासरूम प्रशिक्षण असेल म्हणा किंवा ऑनलाईन प्रशिक्षण असेल या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करू शकलात तर निश्चितपणानं एक कॉन्फिडन्स येईल एक आत्मविश्वास येईल आणि मग हे जे काही सगळं रिस्क वाटणं भीती वाटणं पैशांची थेट संपर्क असणं या गोष्टी राहणार नाहीत असं मला वाटतं मात्र त्याकरता तुम्हाला तुषार भोमकर सरांना भेटावं लागेल त्यांच्याशी बोलावं लागेल चर्चा करावी लागेल मार्गदर्शन घ्यावं लागेल आणि निश्चितपणानं तो आत्मविश्वास तुम्हाला मिळू शकतो सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा साम टी